पुण्यातील कालवा फुटीच्या घटनेनंतर दांडेकर पूल 214 येथील वस्तीत राहणाऱ्या लोकांनी आंदोलन करीत आज दुपारी शास्त्री मार्ग काही काळासाठी रोखून धरला होता. या ठिकाणी रस्ता बंद आंदोलन त्यांनी केलं होतं. या घटनेनंतर दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस आणि पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि तेथील नागरिकांशी चर्चा करून त्यांनी हे आंदोलन स्थगित केलं. यावेळी आंदोलन न करता संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात यावं असं आवाहन पोलीस निरीक्षकांनी केलं. यावेळी नागरिकांनी नुकसान भरपाई दिलीच पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन तीव्र करणार असा इशारा दिला. तसंच दुर्घटना घडल्यानंतर तेथील घरांची अक्षरशः पडझड झाली आहे, त्यामुळं आता आम्ही राहायचं कुठं असा सवाल करीत नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली. काम करणारे बाई दुनामाने आम्हाला जेवण पण भेटलं नाही, कामावर दिलेलं आम्ही आणून खाल्लं. पण मला एक सांगा की जी बऱ्याच लोकांनी घोषणा केली होती की तुम्हाला मदत पुरवण्यात येईल, त्याच्यानंतर ऍक्च्युअल परिस्थिती काय झाली? काय मदत भेटलीच नाही ना, आज 10 दिवस झाले काही मदत भेटली नाही. फक्त 10 किलो राशनचे घेऊ दिलेत, राशनचे तांदूळ, याच्या पुढे काही भेटलं नाही. तुम्ही कधी आम्हाला मदत करणार आहेत ते आम्हाला लवकरात लवकर मिळावी अशी आमची इच्छा आहे. आम्हाला जे धान्य दिले ते सुद्धा रेशनचं दिले, ही गरिबाची जाणीव आहे का? गावात किडे पडलेले धान्य येते, निवडता निवडता आमचा दिवस चाललाय. ते लहान मुलं आहेत की जे बाधित आहेत, ते एक ताई म्हटलंय की माझ्या मुलाची वह्या पुस्तक पाण्यात वाहून गेली, तर म्हणजे ठीक आहे, ते आम्ही जी छोटी गोष्ट आहे माझ्यासाठी ती मी करू शकतो. ज्या बाकी प्रशासकीय गोष्टी आहेत त्या त्यांनी प्रशासनाकडे मागाव्यात, त्यांनी निवेदन द्यावं प्रशासनाला, प्रशासन करून घेईल त्यांच्या. पोलीस प्रशासन काय, ते रस्त्यावर आले आम्ही त्यांना बंदोबस्त द्यायला आलो, बाकी काय नाही. वरच्या अधिकाऱ्यांनी करावं किंवा सरकारकडनं मदत करण्याची काय? सरकारने मदत डिक्लेअर केलेली आहे 3 करोड रुपयाची, असं पेपरला आम्ही वाचतोय, आम्हाला अद्याप काय असं माहिती नाही. पेपरला असं वाचलेलं आहे की 3 करोड रुपये सरकारने मदत केलेली आहे आणि त्यांच्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या त्यांना सांगितलं की तुम्ही निवेदन दिल्याशिवाय असं रस्त्यावर उतरून किंवा रस्त्यावर येऊन काही मिळणार नाही ना, त्यासाठी त्यांनी निवेदन द्यायला पाहिजे. संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटलं पाहिजे तर होणार. दांडेकर पूल 214 मधील जरीना यांच्या घरी आपण आता आलेलो आहोत आणि त्यांची अशी तक्रार आहे की भिंतींमध्ये ह्या मातीच्या भिंती आहेत आणि ह्या मातीच्या भिंतींमध्ये अजूनही तुम्हाला ओल दिसत असेल आणि हे सगळे त्यांच्या घराची अवस्था अशी झालेली आहे, लहान लहान खेकड्यांची पिल्ली यामधनं येत आहेत आणि त्यांना अक्षरशः राहण्याची म्हणजे यांची खूप मोठी समस्या झालेली आहे. त्यांच्या घरात लहान लहान मुलं आहेत आणि इथं देखील तुम्ही पाहू शकता की अगदी खूप विचित्र प्रकार झालेला आहे, ओल झालेली आहे पूर्ण जमिनीमध्ये, घराच्या भिंती खचलेल्या आहेत. अशा परिस्थितीत राहायचं कसं असाच एक त्यांचा सवाल आहे. जर हे सदावशी पेटमध्ये झालं असतं तर सगळ्यात जास्ती मदत त्यांना मिळाली असती, बरोबर आहे का? आणि दुसरी गोष्ट, हे 95,000 काय आमचं घर बांधून होणार नाही, त्याच्यानंतर बाकीचे जी काही लोक आहेत त्यांचं पण भरपूर खर्च झालेला आहे, तर त्यांना आता काय मागणी केलेली आहे तरी अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. तुम्हीच बघा आता हे घर 95,000 बांधून होईल का? आता आपण इथल्या सूर्यवंशी यांच्या घरात आलेलो आहोत. खरं तर घर असं राहायला म्हणायला असं काही उरलेलंच नाही आहे, इतकं मोठं भगदाड या ठिकाणी पडलेलं आहे. जरी ही जुनी अशी माती आणि विटांनी बांधलेली ही घरं आहेत, तुम्ही पाहू शकता आता की इथं कशा प्रकारे परिस्थिती झालेली आहे. या कालव्या फुटीच्या घटनेनंतर इथे भिंतीला मोठी चीर पडलेली आहे, इकडे भगदाड पडलेला आपण पाहिलेलंच आहे. आता या घरात लोक राहत होते पण आता इथं कुणी राहत नाही आहे, मग अशा लोकांनी जायचं कुठं असा प्रश्न आलेला आहे. मग आता तुम्ही कुठं राहताय? आता आम्ही शेजारच्या घरात राहतो, तिथं स्वयंपाक वगैरे करतो आम्ही. मग खरं तुम्हाला काय मागणी आहे की एवढं सगळं? खरं तर अक्षरशः कोणी येतच नाही आमच्यापर्यंत. आणि काय म्हणतात, इकडे काही नुकसान झाले नाही, असं कसं नुकसान? आता तुम्ही स्वतः पण डोळ्यांनी बघताय काय नुकसान झाले काय नाही ते. आणि मग आम्ही काय करतो, आता शेजारच्या घरात आम्ही स्वयंपाक वगैरे करतो. खरं ऍक्च्युली ते पण घर काय व्यवस्थित नसलं तरी पण आम्ही तिथे 2 टाईमचा स्वयंपाक बनवतोय. आणि आता हे घराला खरं येऊन त्यांनी पाहावं की कसं झाले कसं नाही आणि आम्हाला मदत करावी. एक तर घर तरी बांधून द्यावं, नाहीतर आम्हाला कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करावं ना त्यांनी. आता आपल्यासोबत हे जे आंदोलन करते आहेत हे खरं तर त्यांच्या वस्तीत आपण आलेलो आहे आणि दांडेकर पूल 214 या वस्तीतील हे काही नागरिक आहेत ज्यांच्या खरंच घराची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की तुम्ही पाहताय. आणि प्रशासनानं लवकरात लवकर यात तोडगा काढावा अशी त्यांची मागणी आहे. कॅमेरामन कुमारसह प्रेरणा खोत पोलीस.